नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत. या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात अयोध्या वारीनं करणार आहोत, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा असून सकाळी 11 वाजता ते लखनौमध्ये दाखल होतील आणि दुपारी 4:30 वाजता अयोध्येमध्ये श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. तर उद्धव ठाकरेंसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या या आजच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. गेल्या 3 दशकांमध्ये अयोध्या आणि शिवसेना यांचं एक अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे. या नात्यासंदर्भातच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेना नेते संजय राऊत सर. राऊत सर, गेल्या 3 दशकातला इतिहास आपण पाहिलेलाच आहे, मात्र आज देखील हा इतिहास अयोध्येतले लोक आणि महाराष्ट्रातले लोक विसरले नाहीत. आपली काय विसरता येणार नाही. विशेषतः बाळासाहेब ठाकरे हे आजही अयोध्यावासियांच्या रोमारोमात आहेत. आजही लोक बाळासाहेबांना विसरू शकले नाहीत. आम्ही जेव्हा इथे येतो, मी तर इथे 35-40 वर्षापासून सातत्याने येतो आहे. इकडल्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी इथे उपस्थित राहिलेलो आहे. मी पाहिलं आहे की बाळासाहेब ठाकरेंविषयी अतूट श्रद्धा इथल्या लोकांमध्ये आहे, विश्वास आहे इथल्या लोकांमध्ये, आणि तो तसंच राहील. आम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. शिवसेना रॅली, बाळासाहेब ठाकरे या प्रत्येक आंदोलनाच्या आणि आंदोलकांच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नातं कायम राहील. अगदी बाबरीचा कलंक मिटवण्यापासून ते आज जो दिवस आला राम मंदिर निर्माण करण्याचा, तोपर्यंत शिवसेनेचा सक्रिय सहभाग आहेच. कोणी काही म्हणू द्या, ही काय श्रेयवादाची लढाई नाही आमच्यासाठी, ही राजकीय लढाई नाही, आमच्यासाठी राष्ट्रीय कार्य आहे. हे अयोध्येमधलं श्रीराम जन्मभूमीमध्ये राम मंदिर निर्माण करण्यासाठी शिवसेनेने जो लढा दिला तो राजकारणासाठी केला का समाजकारणासाठी? बात नाही, आम्ही म्हणतो हे राष्ट्रीय कार्य आहे, हे अस्मितेचं कार्य होतं. आमच्यासाठी राजकारण नाही, रामाच्या नावाचे राजकारण होऊन या मताचा मी आहे, कोणी करू नये. अयोध्येमध्ये जे काही घडलं 1992 त्यानंतर शिवसेना एक प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्ववादी म्हणून, शिवसेना राष्ट्र स्तरावरती हिंदुत्ववादी आधी होती, राम मंदिराच्या आंदोलनात तेज अधिक उजळून निघालं, आताही आहे. अयोध्येतल्या घटनेनंतर शिवसेना राष्ट्रीय स्तरावरती अधिक मोठी झाली पक्ष म्हणून? नाही, शिवसेना मोठाच होता, पण लोकांनी राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेला मान्यता दिली. शिवसेनेची हीच भूमिका पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये जे राजकारण होणार त्यावेळेला देखील अशीच कायम राहील का? राजकारण बदलत जाईल? नाही बदलणार, आम्ही कोलांटुड्या मारत नाही. पण आता शिवसेना सत्तेमध्ये आहे, त्यामध्ये इतरही पक्ष शिवसेनेसोबत आहेत, अशा वेळेला शिवसेनेचं भूमिका काहीशी मवाळ होते? नाही, सत्तेत कोणी असो अगर नसो, शिवसेनेची भूमिका जी आहे ती आहेच. राम मंदिर निर्माणामध्ये सर शिवसेनेची भूमिका कशी असणार आहे? आज मुख्यमंत्री जाहीर करतील. तर आपण इथे बघतो आहोत की शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येमध्ये येत आहेत, आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर ते राम मंदिर निर्माणासंदर्भात शिवसेनेची अधिकृत भूमिका देखील जाहीर करणार आहेत. गेले 3 दशकांपासून शिवसेनेने जो लढा दिलेला आहे तो लढा अधिकृत करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत का हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडणेकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या. आणि या अयोध्या दौऱ्याविषयीच बोलण्यासाठी थेट आपण अयोध्येत जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, सध्या तू कोणत्या स्पॉटवर आहेस? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, एकतर मुख्यमंत्री मुंबईहून रवाना झालेले आहेत आपल्या कुटुंबासमवेत, आजचा त्यांचा साधारण दौरा अयोध्येचा कसा असणार आहे? कारण कोरोना व्हायरसचा सावट या दौऱ्यावर असल्यामुळे या दौऱ्यात काही निश्चितच बदल झालेले आहेत. मनाली बरोबर, बदल तर झालेलेच आहेत, कारण शिवसेनेने जे नियोजन केलं होतं सरयू नदी किनारी महाआरती करणार होते शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने एक विनंती केली होती की गर्दी जमू नये, जेणेकरून कोरोना व्हायरसला कुठल्याही प्रकारे निमंत्रण मिळेल आणि जेणेकरून त्याबद्दल जो अपाय जो आहे तो होऊ शकेल. त्यामुळे शिवसेने देखील एक पाऊल पुढे सहकार्याची भूमिका घेत सरयू नदी किनारीची आरती होती ती रद्द केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे आता विमानामध्ये आहेत. बरोबर 11 वाजता ते
लखनऊ एअरपोर्ट वरती दाखल होणार आहे. तिथून ते कारने अयोध्येमध्ये दाखल होते. साधारणतः हा 2.5 तासांचा प्रवास आहे कारने. त्यानंतर ते साधारणतः दुपारी 1:30 बरोबर अयोध्या शहरातील याच मी आता अयोध्या शहरामध्ये नाही अयोध्या शहरातील या पंचशील हॉटेलमध्ये येणार आहे. आणि हे पंचशील हॉटेल जर आपण बघितलं तर पूर्णपणे फुलांनी सजवलेलं आहे. आपण बघत असाल अनेक ठिकाणी अजूनही काहीशी तयारी सुरू आहे. कारण तयारी काल रात्रीच पूर्ण झाली होती. मात्र मध्यरात्री एक जोरदार पाऊस इथे अयोध्या शहरामध्ये पडलेला आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान देखील झालेलं आहे. काही ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमाने इथे काही कार्यकर्ते जे इथे कामाला लागलेले आहेत नवे होर्डिंग लावण्यात आले आहेत. आपण समोर बघितलं तर अनेक ठिकाणी फुलांची सजावट जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं इकडे तर शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भलं मोठं होर्डिंग लावण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या शेजारीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देखील मोठं होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. सर्वत्र फुलांची आरास जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे. एक जोरदार स्वागत जे आहे ते इथे करण्यात येत आहे. असंच जोरदार स्वागत त्यांचं लखनौ एअरपोर्टवरती देखील शिवसैनिकांकडनं करण्यात येणार आहे. त्यानंतर जेव्हा पंचशील हॉटेल इथे येतील तेव्हा उत्तर प्रदेश शिवसेनेकडनं देखील त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि साधारणतः 3 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद इथे सर्वात प्रथम होणार आहे. त्यानंतर ते तात्काळ श्रीराम जन्मभूमी येथे रामललाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आणि त्यानंतर ते थेट मुंबईसाठी रवाना होणार आहेत. पुन्हा एकदा ते कारने लखनौ एअरपोर्टकडे रवाना होतील. साधारणतः असा एकूण दिनक्रम आहे. मात्र या दिनक्रमामध्ये त्यांनी सरयू नदीची महाआरती जी आहे ती रद्द केलेली आहे. कारण कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी एक खबरदारीचा उपाययोजना म्हणून या आरतीचा कार्यक्रम जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे उदय. मात्र या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे कोणाशी भेटीगाठी करणार आहेत का? कारण या दौऱ्यापूर्वी संजय राऊत स्वतः तिथे योगी आदित्यनाथांना जाऊन भेटलेले होते. अगदी उलटी शक्यता देखील काही प्रमाणात व्यक्त केली जात आहे. खास करून ते अयोध्यातली जे साधू संत आणि महंत आहेत त्यांची भेट जी आहे ते उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणाचा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे. लवकरच राम मंदिर निर्माण जे ते केलं जाणार आहे. त्या संदर्भात शिवसेना सक्रिय सहभाग असणार का याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. आजच सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून एक माहिती जाहीर केलेली आहे की या संदर्भात एक महत्वाची भूमिका आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जाहीर करणार आहेत. राम मंदिर निर्माणासाठी शिवसेना कसा सहभाग असणार आहे, शिवसेना त्या संदर्भात कोणत्या प्रकारे कोणत्या मार्गाने सहभाग नोंदवणार आहे, राम मंदिर निर्माणासाठी जी ट्रस्ट स्थापन करण्यात आलेली आहे त्या ट्रस्टमध्ये देखील शिवसेनेचा सहभाग हवा अशी शिवसेनेकडनं मागणी केली जाते. ती मागणी पूर्ण होते का, आणखीन काही शिवसेना या संदर्भात आपला सहभाग नोंदवते का हे पाहावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे उदय. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तिथल्या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि यानंतर वळणार आहोत पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे. बातमी आहे नवी दिल्ली येथून. ती म्हणजे पंतप्रधानांनी तातडीनं बैठक बोलावलेली आहे आणि ही बैठक कोरोना व्हायरस संदर्भातली आहे. सकाळी 11:30 ही बैठक होणार आहे. नवी दिल्ली येथे कोरोना व्हायरस संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर बैठक बोलावलेली आहे. आज सकाळी 11:30 ही बैठक होणार आहे. तर आपण पाहतोय देशामध्ये कोरोना व्हायरसचं सावट असताना या संदर्भात आज पंतप्रधानांनी एक बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये कोरोना व्हायरस संदर्भातल्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर या व्हायरस संदर्भात संपूर्ण जगामध्ये खरं तर दहशत निर्माण झालेली आहे. असं असताना देशामध्ये कशा पद्धतीनं खबरदारी घेतली पाहिजे या सगळ्या उपाययोजनांसाठी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये कोरोना व्हायरस संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे. सकाळी 11:30 ही बैठक होणार आहे. तर आपण पाहतोय महाराष्ट्रात देखील कोरोना व्हायरसचं सावट आहे. काही संशयित देखील महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये खरं तर सापडलेले आहेत, रुग्ण आहेत. आणि असं असताना देशभरामध्ये देखील आता कोरोना व्हायरसची भीती दहशत पसरलेली असून याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे सकाळी 11:30 आज बैठक बोलावलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, 11:30 ही बैठक नेमकी कुठं होणार आहे, या बैठकीमध्ये कोण सहभागी होणार आहे? महत्वाचं म्हणजे कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरती अत्यंत महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली आहे. खास करून देशाभरात देशभरात कोरोना व्हायरसची काय स्थिती आहे या बैठकीत डॉक्टर हर्षवर्धन उपस्थित राहणार आहे. सोबतच याशिवायही हवाई वाहतूक मंत्री
हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित राहणार आहे आणि सोबतच आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि सोबतच केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून राज्यभरावर आणि सोबतच देशभरातील काय स्थिती आहे हे याची जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे म्हणाले. अगदी बरोबर आहे प्रशांत, त्यामुळे या बैठकी संदर्भातल्या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास. संपूर्ण माहितीबद्दल प्रशांत धन्यवाद. तर महाराष्ट्रामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत संपर्कात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तसंच नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही, फक्त परदेशातून आलेला आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मास्कची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि स्वच्छता आणि हात स्वच्छ ठेवणं अशी काळजी घेतल्यास कोरोनाचा धोका टळू शकेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही आणि त्यामुळे पॅनिक होण्याचं किंवा घाबरण्याचं कारण नाही, नंबर एक. आणि नंबर दोन, आता हे जे काही मास्कचा काळा बाजार चालला किंवा मला असं वाटतं की अन्य काही एका म्हणजे काही पण मी तर म्हणेल की तुमचे जे काही सॅनिटायझर्स आहेत त्याचे भाव वाढून चाललेले आहेत किंवा डिसइन्फेक्टंट्स असतात त्याचे भाव काहीच्या काही चालले, तर असं जे काही चाललेलं आहे ह्याची मला म्हणायचं की मास्कची गरज आहे का, तर बिलकुल नाही. आता आम्ही लोकांनी पण मास्क वापरले असते, मास्क वापरण्याची गरज नाही सामान्य माणसाने. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मास्क वापरण्याची गरज बिलकुल नाहीये. तर कोरोना व्हायरस विरोधामध्ये खास N95 मास्कचा वापर केला जातोय, पण या मास्कची विक्री प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये अशी सक्त ताकीद FDA ने दिलेली आहे. आणि मास्कचा काळा बाजार रोखण्यासाठी हे पाऊल FDA ने उचललंय. तर बिना प्रिस्क्रिप्शन शिवाय मास्क विकणाऱ्या मेडिकल दुकानांचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. मास्क चढ्या दरानं विकले जात असल्याचा आरोप केला जात होता आणि त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. विनाकारण खरेदी करून स्वतः साठवण्यासारखा मास्क नाही आहे, म्हणून अशा प्रकारचे अननेसेसरी खरेदी टाळल्या जावं, जेणेकरून डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये खूप दरी पडणार नाही आणि जे मास्क ज्या किमतीत विकल्या जाणं आवश्यक आहे त्याच किमतीत रुग्णांनासुद्धा उपलब्ध होतील. म्हणून आमचे माननीय आयुक्त यांनी 5 मार्चला एक परिपत्रक काढून आम्हा सर्वांना असे निर्देशित केलेलं आहे की ह्या मास्कची किंमत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशी होणार नाही याची दक्षता घेतली जावी. या सूचनासोबतच इतर जे परवान्यांच्या अटी आहेत त्यांचे अनुपालन केले जाणार नाही. अशा परवानाधारकांवर परवाने निलंबन किंवा परवाना रद्दची कारवाई घेण्याची कायदा तरतूद आहे. तर कोरोनाशी दोन हात करण्याचा प्रयत्न देशभरामध्ये सुरू आहे आणि त्यासाठी विविध उपाययोजना जी आहे ती वारंवार सांगितली जाते. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 31 आहे आणि मलेशियातून परतलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे. तर महाराष्ट्रात मास्कचा काळा बाजार सुरू आहे आणि हा रोखण्यासाठी FDA ने महत्वाचं पाऊल उचललंय. डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजे प्रिस्क्रिप्शन शिवाय N95 N95 हे मास्क मिळणार नाही. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर सौदी अरेबियानं मक्का मदिना भाविकांसाठी आता खुलं केलेलं आहे. आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते आणि बातमी आहे नागपुरातली. RBI ने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला फटका बसणार आहे. येस बँकेमध्ये नागपूर विद्यापीठाच्या 191 कोटींच्या ठेवी असून नागपूर विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये हा मुद्दा गाजलेला आहे. नागपूर विद्यापीठाच्या येस बँकेत 191 कोटीच्या ठेवी आहेत. तर येस बँकेमध्ये निर्बंधाचा नागपूर विद्यापीठाला आता फटका बसणार आणि त्यामुळे बँकेवरील निर्बंधामुळे विद्यापीठ संकटात आलेलं आहे. आणि या बातमी संदर्भातील सगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत, मात्र बुलेटिन मध्ये वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेचच परतणार आहोत, तेव्हा पाहत रहा News18 लोकमत.
ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी आहे येस बँके संदर्भातील, कारण येस बँकेच्या बाहेर आता पैसे काढणाऱ्यांची गर्दी झालेली आहे. यामध्ये कुणाची सॅलरी अकाउंट आहेत तर कुणाला घरात लग्न करण्यासाठी पैसे हवेत. त्याही पेक्षा येस बँकेवर RBI घातलेल्या निर्बंधामुळे लोक हवालदिल झालेत, आपले सगळे पैसे बुडाले तर काय करायचं ही चिंता त्यांना सतावतीये. येस बँकेबाहेरून याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडेनं. येस बँकेबाहेरची आपण ही गर्दी बघतोय की येस बँकेमधनं जे निर्बंध लावण्यात आले RBI त्यानंतर मात्र प्रत्येकाला अवघे 50,000 रुपये महिन्याभरात काढता येणार आहेत आणि यासाठी लोकांनी खरं तर गर्दी केलेली आहे. आपण बघतोय की दुसरा दिवस आहे सातत्यानं अशा पद्धतीने लोक गर्दीत उभे आहेत, आपलं जे काही पैसे आहेत ते काढण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत. काही लोकांकडे आपण बोलणार आहोत की अभी यहाँ पर आप पैसे निकालने आए हैं, आपको पता है ना कि कितना लिमिट है यहाँ पर? हाँ बता, सुनने के समाचार में 50,000 का लिमिट है. अच्छा, तो फिर ऐसे में अभी क्या करें, आपके घर में क्या इस वक्त क्या जरूरत है? हालत खराब है मैडम. जरूरत क्या है? जरूरत शादी का है. शादी है? हाँ. अच्छा, तो उसके लिए पैसा चाहिए ना. तो 50,000 में कैसे मैनेज कर लेंगे? करेंगे जितना रहेगा उतना ही करेंगे ना. तर आपण बघतो की लोकांच्या या समस्या, आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. या महिला आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ऑक्टोबरमधल्या रूमरमुळे यांचे पैसे वाचले आहेत, नेमकं काय जाणून घेऊया. सबसे पहिले आपका नाम जाना चाहेंगे? सोनल रूपानी. अच्छा, सोनल, रूमर ने आपको कैसे हेल्प की और अब क्या हालात है बताइए? At that time I was having a huge amount of FD. FD था मेरे पास ज़्यादा amount का. Rumors की वजह से, because of PMB, the rumors came out that Yes Bank is also shutting down. So मैंने अपने आके सारे FD का amount निकाल के दूसरे bank में transfer कर दिया. तो that helped me a lot. That was the incident of 10th October, I'm telling you. और अभी at present still पैसे हैं account में, but as 50,000 ही निकाल सकते हैं पूरे महीने में. So we are here to take out that money. तर आपण पाहतो येस बँकेमुळे आता अनेक ग्राहकांना, खातेदारांची खरं तर तारांबळ होतीये, त्यांना संकटाचा सामना करावा लागतोय. या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेत राहणार आहोत, मात्र बुलेटिनमध्ये आत्ता सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येणार आहोत, पाहत राहा News18 लोकमत. तर आता ही कहाणी नाहीये, सिनेमाची कथा देखील नाहीये, ही एक अस्सल थरार कथा आहे. आणि ते 7 जण एका खाजगी कंपनीच्या खात्यातून 200 कोटी पळवणार होते. सगळा प्लॅन तयार होता, सगळं काही ठरल्याप्रमाणे घडत होतं आणि त्यांना अकाउंटचे डिटेल्सही मिळालेले होते. दरोड्यानंतर प्रत्येकाचे वाटे देखील ठरले होते, पण या टोळीच्या प्लॅनची खबर पोलिसांना लागली आणि मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्यांचा भांडाफोड केलाय. 7 जणांची टोळी गजाआड केली आहे. त्यांचा 200 कोटींवर होता डोळा. बँक कर्मचारी सुद्धा होता सामील. प्रत्येकाचा वाटा ठरलेला, पण त्यांना एक चूक महागात पडली. नालासोपारा पोलिसांनी जेरबंद केलेल्या या 7 आरोपींपैकी कुणी 7वी नापास तर कुणी 10वी फेल आहे, पण त्यांच्यात तस्लीम अन्सारी हा एकमेव पदवीधर आहे. तो मुंबईच्या चेंबूर परिसरातील इंडसइंड बँकेचा कर्मचारी आहे. या टोळीनं रचलेला प्लॅन ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ते एका रात्रीत कोट्याधीश होणार होते. टाटा सन्स लिमिटेड कंपनीच्या अकाउंटवरून ते तब्बल 200 कोटी रुपये उडवणार होते. त्यामागचं कारणही तसंच होतं. मॅडम क्या बताना चाहेंगे, क्या पूरा मामला था? इसमें जो मामला था, जो अकाउंट होता है जिसमें कैश होती है लेकिन बहुत दिन से उसमें ट्रांजेक्शन नहीं होते हैं, ऐसे अकाउंट उन्होंने सेट किए थे जिसमें एक अकाउंट था जो टाटा सन्स प्राइवेट लिमिटेड का जो अकाउंट है उनका अकाउंट है जिसमें 200 करोड़ रुपए थे. टाटा सन्स लिमिटेड कंपनी के अकाउंट मधून ऑनलाइन रक्कम वळती करण्यासाठी त्यांना एका हॅकरची गरज होते, पण त्यांना हॅकर काही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी थेट इंडसइंड बँकेचा कर्मचारी तस्लीम अंसारीला आपल्या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतला. जो तस्लीम अंसारी बोल के है वो बंदा जो है वो बैंक एम्प्लॉई था जो अकाउंट ओपनिंग का काम करता था एज पर हिज रिकॉर्ड. तो उसने जो है इन्फॉर्मेशन प्रोवाइड की, नसीम सिद्दीकी नाम का एक बंदा है जो दिल्ली बेस्ड है,
वो उनका प्लानिंग हो गया कि ये अकाउंट हैक करेंगे, 49 के लॉट में पैसे निकालेंगे और एक दूसरे में डिस्ट्रीब्यूट कर लेंगे। ही टोळी त्या माहितीच्या बदल्यात तस्लीम अन्सारीला एकूण लुटीच्या रकमेपैकी 5% रक्कम देणार होती। बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर ही टोळी त्या खात्यातील 200 कोटी रुपये नागालँड मधील एकाच्या अकाउंट मध्ये जमा करणार होती आणि त्यानंतर त्या रकमेची वाटणी केली जाणार होती। नागालँड बेस्ड पर्सन जो है उसने खुद का अकाउंट चेक साइन चेक एंड अकाउंट डिटेल्स वगैरह प्रोवाइड किए हैं। जो पैसे हैक करके ट्रांसफर करना चाहते थे वो उस अकाउंट में ट्रांसफर करना चाहते थे और उससे वो विड्रॉ करके जो जिसका अकाउंट है नागालैंड के पर्सन का वो 25% उसमें से काट के बाकी बची हुई रकम इनको हैंड ओवर करना था। या टोळीचा प्लॅन तडीस जाण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी मुंबई गुजरात महामार्गावरच्या या मॉल परिसरात त्यांना जेरबंद केलं। वाढत्या ऑनलाईन बँक फसवणुकीच्या घटना पाहता सर्वसामान्यांप्रमाणेच आता बँकांनाही अशा चोरट्यांपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। आशिष दीक्षित, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी केतकी जोशी।